नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या सातारगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा अत्यंत शिकस्त झाली आहे. एकीकडे डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं जात आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेसाठी इमारतही नशिबी नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात नाराज असून मुख्याध्यापकाच्या एका खोलीमध्ये व सांस्कृतिक भवनाच्या इमारतीमध्ये वर्ग चालवले जात आहेत. या निंदनीय परिस्थितीबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार निवेदनं देऊनही याकडे डोळेझाक केल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य प्रदीप वासुदेवराव बोरकर यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. काही झालं तरी चालेल, परंतु उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मागणी आहे शाळा बांधकाम, येरणगाव ते सातारगाव डांबरीकरण व पुलाचं काम, डिगी ते सातारगाव डांबरीकरण व पुलाचं काम, मुकट ते सातारगाव डांबरीकरण व पुलाचं काम, त्यानंतर सर्व सातारगावातील शेतशिवाळाचे कामं होण्यात यावे, त्यानंतर गवारी समाज व ओबीसी मागासवर्गीय जे काही समाज आहे ते गरीब कुटुंब आपली वंचित आहे त्याला घरकुलाचा लाभ मिळण्यात यावा, एवढ्या मागण्या आहे माझ्या. आमदार, जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी या सर्वांनाच शाळेच्या अवस्थेबाबत कळवलं, गांभीर्याने विचार करावा अशी विनंती केली, मात्र कोणीही लक्ष न दिल्याने येरणगाव ते सातारगाव डांबरीकरण, दिघी ते सातारगाव, मोखड ते सातारगाव रस्ता, सातारगाव शिवारातील पांदण रस्ते, घरकुल इत्यादी विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे. सहकारी प्रदीप बोरकर हे उपोषणाला बसले, त्यांनी मला निवेदन दिलं होतं, परंतु त्यांच्या निवेदनातल्या बऱ्याचशा मागण्या ह्या वरिष्ठ स्तरावरच्या आहेत आणि आम्ही स्वतः जिल्हा परिषदला असल्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरची जे काही अंतर्गत रस्त्यांचा समस्या असेल किंवा शाळेचा, या दोन समस्या मिटवण्याचा मी प्रयत्न करेल आणि पूर्णही करून देईल असं मी या प्रसंगी प्रदीपला आश्वासन देतो. या उपर त्यांनी ज्या बाकीच्या मागण्या आहेत की वरिष्ठ पदाधिकारी, आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांच्याकडून त्यांनी मागण्या पूर्ण करून घ्या, त्याच्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी माझी कुठे मदत लागत असेल, पाठपुरावा लागत असेल, तो मी करण्यास त्यांना तयार आहे. उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.